काला काला गरम है अड़कल होता मुल त्याला भेटला नाही काढायला त्यांना विशाल बिराडी तूच ना हेलो विशाल बिराडी सर की शूज घालून येऊ बाहेर बाहेर नाही ना गेला अरे बाबू नाग आहे इकडे नाही तर मित्रांनो पाहू शकता खूप मोठा नाग आहे बरणी द्या असेल तर लवकर बत्तीस असतो तसा असतो लवकर जरा तर मोठी जा मित्रांनो खूप मोठा साप आहे नाग जातीचा अस्सल बाहेर पडून देऊ नको हेच करते जागा पण नाही मोठी वाकून ठेव अर्धी हाय आणि तिला आकडा बनव तो आकडा बनव आकडा बनलाय नाही ना बनव अजून हा द्या द्या नाही मग मोठी लागेल हा ते चालेल नेमका आम्ही इथे होतो शिस्तामध्ये होतो शिस्तामध्ये डायरेक्ट इकडे आलो छोटा आणणार रे आयता बनव ना थोडा वाकू बोलू अरे हुक कसा असतो अरे हुक आपला असा असतो मग त्याचं सांगतो मग काहीतरी ह्याच्यात तो येणार नाही आला तर लगेच पुढे ढकल हा बदल ते मला वाटत वामन वगैरे असेल काय बदल त्या हुकाला घेतो मी काम आणला नव्हता तर फायनली आपण इमर्जन्सी हुक बनवलेला आहे आणि कारण की आम्हाला वाटलं की धामन आहे आणि आम्ही जवळपास होतो आम्ही कुठलं इन्स्ट्रुमेंट न आणता आम्ही डायरेक्ट इकडे आलो आणि पाहू शकतो इमर्जन्सी आम्ही हुक बनवलाय आता एवढी करा फायनली आपण मित्रांनो काला काहीतरी कपडा घेऊ
काळा कपडा काढून ठेवा एक चांगला मस्त काळा कलरचा तिथं तोंड आहे का चिमटशील त्याला इथं तो कुठे आहे पुढे गेलाय तो खाली खाली उतरतोय तो नाही उतरणार नाही तो ह्याला ह्या शिऱ्याला हलव आता वरच्या हलव आता वरच्याला हलव तो कुठे तिथं जा हा हलो तो आत नाही गेला बाहेर बाहेर आहे बाहेर गेला काय नक्की इकडे तोंड काय देणार आता येईल बघ बस 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 काढा ना एकदम फायनली आपण मित्रांचा खूप अग्रेसिव्ह झालाय मित्रांनो पाहू शकता खूप मोठा नाग आहे इथं अडगळीत हँडल करायला जमत नाही मित्रांनो अडगळीत काळा घ्या अक्षी काळा घे गरम आहे द्या त्या लवकर काळजी हे द्या हे काय आहे सदर तिकडे जा फायनली आपण मित्रांनो त्याला रेस्क्यू केलाय आणि बर्डीमध्ये पॅक केलाय मित्रांनो खूप अग्रेसिव्ह झालाय मित्रांनो कदाचित धुंदराच्या मागे आला होता तर फायनली आपण त्याला रेस्क्यू केलेला आहे खूप थकवला आहे त्याने मित्रांनो कारण आम्ही कुक स्वतःच्या हाताने बनवून घेतलेली आहे कुक पाहू शकता मित्रांनो मित्रांनो खूप बिग साईज मध्ये नाग आहे आणि खूप गरम साप आहे तर काही साप असे असतात की जे खाते पिते असतात ते कधी कधी गरम इतके असतात कारण की त्यांच्याकडे एनर्जी खूप असते काही पाहू शकतात तिथे हुंदीर आहे काय हुंदीर अडकला होता म्हणून त्याला भेटला नाही काढायला तिथं त्यामुळे तो तसाच तिथे मेला आणि खूप बिग साईज मध्ये नाग आहे मित्रांनो खूप गरम कारण की काही खाते वगैरे चांगले एनर्जी मध्ये असतात ते खूप गरम असतात तर काही साप किंवा काही नाग जेव्हा खायला भुकेले येतात तेव्हा कधी कधी ते शांत असतात किंवा खाऊन कुठलाही साप कधी कधी शांत असतो पण असा गरम नाग कधी शक्यतो नसतोच नवीन रेस्क्यूरला थोडासा धोका असतो
बट आम्ही रेस्क्यूला इतर हुक पण आणले नव्हते, इमर्जन्सी हुक बनवले. इथे पाहू शकता तुम्ही इमर्जन्सी हुक, ती पण परफेक्ट बनली. कारण की आम्ही जवळपास होतो, आम्ही रेस्क्यूला नव्हतो आलो, जवळपास होतो म्हणून आम्ही पटकन डायरेक्ट आलो इथे. तर फायनली आम्हाला भेटलेलं आहे नाग, आणि खूप बिग साईज मध्ये नाग आहे. पाहायला गेलात तर खूप वयस्कर पण आहे, 15-1 वर्षाचा नाग असेल मित्रांनो. हा पाहू शकता आतमध्ये पण गरमच आहे. ऑक्सिजन साठी होल बनवत ऑक्सिजन साठी आपण होल पाडलेले आहेत. आणि माझ्या गावापासून आज 4 किलोमीटर लांब वडवली या गावामध्ये आलो होतो. आणि तर सर्वप्रथम आभार विशाल बिराडीचे, आणि नाव काय, रवींद्र कांबळे यांच्या घरामध्ये नाग आला होता, तर त्याने मारलं नाही आणि विशाल बिराडीने कॉल केला. तर सर्वप्रथम दोघांचे पण आभार, लगेच आपण याला मोठ्यामध्ये सोडणार आहोत. धन्यवाद तुमचे. थँक्यू.